आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी विजय ठोंबरे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. आटपाडीच्या उंबरगावचा फुंगसुक वांगडू आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथील आशिष सावंत याने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद जोपासला आहे. आशिष सावंत असे फुंगसुक वांगडूचे नाव आहे. तो आटपाडीत ITI करतोय. लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये बसून जुन्या MAT गाडीचे इंजिन वापरून त्याने चारचाकी गाडी तयार केली आहे. त्याचबरोबर स्केटिंग, सॅनिटायझर मशीन, स्पॉट वेल्डिंग मशीन, विटा उचलण्याचे यंत्र, मका सोलणी यंत्र, शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे पाणे, प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवाज देणारी बंदूक, तोफ, त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या टिकाऊ वस्तू त्याने टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या आहेत. आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनीही त्याच्या घरी भेट देऊन त्याचे कौतुक केले. सध्या उंबरगाव परिसरात आशिषच्या कौशल्याची चर्चा असून तालुक्यातले अनेक लोक तिथे जाऊन त्याने तयार केलेल्या गाडीमध्ये बसण्याचा आनंद घेत आहेत. हर्षवर्धन देशमुख यांनाही त्याने तयार केलेली गाडी चालवण्याचा मोह आवरता आला नाही. कमी किमतीत जास्त मायलेज देणारी गाडी तयार केल्यानंतर त्यामध्ये अजून बदल करण्याचे काम चालू आहे. त्या गाडीसह इतर तयार केलेल्या उपकरणांचे पेटंट घेण्याचा त्याचा मानस आहे. आटपाडी तालुक्यातील माणदेशी फुंगसुक वांगडूची तालुक्यात चांगलीच चर्चा आहे. आज आपण सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारं आणि आटपाडी तालुक्यातलं शेवटचं गाव उंबरगाव या गावामध्ये आहे. या गावामधीलच आटपाडी येथे ITI वेल्डर या ट्रेडला शिकणारा आशिष सावंत या विद्यार्थ्याच्या घरामध्ये आपण आहोत. या विद्यार्थ्यानं लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये बसून MAT जुनं इंजिन आणि इतर साहित्य वापरून चारचाकी गाडी बनवलेली आहे. त्याचबरोबर याने त्या टाकाऊ साहित्यापासून स्केटिंग मशीन, त्याचबरोबर स्पॉट मशीन, आता सध्या करोनाच्या महामारीमध्ये उपयोगी येणारं सॅनिटायझर मशीन, त्याचबरोबर कामगारांसाठी विटा उचलण्याचं मशीन, त्याचबरोबर मका सोलणी यंत्र, अशा प्रकारे विविध आणि शेतामध्ये पिकांचं संरक्षण करण्यासाठी आवाज देणारी बंदूक, त्याचबरोबर तोफ, असं विविध साहित्य यानं टाकाऊ वस्तूपासून बनवलेलं आहे. सध्या अशा तरुणांना प्रोत्साहनाची गरज आहे. नमस्कार, मी आशिष सुनील सावंत. मी आता सध्याला आटपाडी ITI शिकत आहे. तर सध्याला आपण पाहत आहात की आता सध्या लॉकडाऊन आहे. यामध्ये आता 3 महिने घर बसून काय करायचं हे मला प्रश्न होता. त्यामध्ये मी ही एक गाडी बनवलेली आहे. या गाडीचं नाव आहे A004. आपण ही गाडी बघितली तर तुम्ही ही पूर्णतः आपण टाकाऊ वस्तूपासून बनवलेली आहे. यामध्ये तुम्ही बघितलं तर यामध्ये MAT इंजिन आपण वापरलेलं आहे. टू व्हीलर गाडी MAT इंजिन आपण वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की आपण MAT इंजिन बसवलेलं आहे. त्यामध्ये इथं कार्बोरेटर आहे, एअर फिल्टर आहे, पेट्रोलची आपली टँक आहे, त्यानंतर लॅम्प एक जोडलेला आहे. आपण स्विच बघू शकता, हॉर्न आहे. आपण असं हे जोडणी केलेली आहे. त्याचप्रकारे इथं बघू शकता तर आपल्याला इथं आपण सस्पेन्शन जोडलेलं आहे. कारण आपल्याला धडधडीच्या रस्त्यात जर आपल्याला गाडीचं सेफ्टीसाठी आपण हे जोडलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथं चेस बनवलेली आहे. चेस आहे जी आपल्या अँगलची आहे, अँगलपासून ही बनवलेली आहे. त्यानंतर टायर पण आपण गाडी टू व्हीलरचीच जोडलेली आहे. त्यानंतर हेडलाईट आहे, इंडिकेटर आहेत, ब्रेक लाईट आहे, असं आपण त्यात आपण केलेलं आहे. त्यानंतर आपली गाडी आहे ती ओल्ड इंजिन असल्यामुळं किक स्टार्ट आहे. किक मारली की आपलं हे इंजिन चालू होतं. त्यानंतर आपण इथं कंट्रोल युनिट जर पाहिलं
तर हे ऍक्सिलेटर आहे, ब्रेक आहे आणि या साईडला इथं क्लच आहे. सेम प्रोसेस आहे आपल्या ज्या सर्व गाड्या असतात त्याच प्रकारे ही गाडी आपण चालवू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला एक बोर्ड दिसतोय, डॅशबोर्ड आहे, इथं आपण बटन्स आहेत काही, यामध्ये हेडलाईट आहे, टेप आहे, इंडिकेटर आहेत, मोबाईल चार्जर आहे, तर आपण पाहू शकता पुन्हा स्विच आहे, स्टेअरिंग आपल्याला कम्फर्टेबल आपण बसवलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लॉक बेअरिंग आपण जोडलेलं आहे, ब्लॉक बेअरिंगला एक शाफ्ट जोडलेला आहे आणि या शाफ्टच्या माध्यमातून मागचे दोन टायर आपण फिरवण्याचा प्रयत्न करत आहोत. चेन आहे, शाफ्ट आहे, त्यानंतर आहे ते मागच्या चाकांसाठी आपण मड गार्ड जोडलेलं आहे दोन शीट बस शाफ्ट आणि मागाचं आपण पुढे इंडिकेटर बघितलं. तसंच आपण इथं मागं पण इंडिकेटर बसले आहेत, ब्रेक लाईट आहे, पार्किंग लाईट आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक गाडीमध्ये पार्किंग पॅसेंजर सीट बघू शकता, पण मी जी बनवली आहे ती पॅसेंजर सीट आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. ते आता मी तुम्हाला दाखवतो. ही अशा प्रकारची पॅसेंजर सीट आहे, यामध्ये आपण वापर करायला म्हणतो हे असं अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. ट्राय झाल्यानंतर आपण हे करू तर आता तुम्ही पाहू शकता की आपलं पॅसेंजर आहे, त्यासाठी मनोरंजनासाठी आपण इथे टेप बसवलेलं आहे. तुम्ही आता वर्किंग करून दाखवतो तुम्हाला. यामध्ये आपल्याला ब्ल्यूटूथ चालू शकतं, FM चालू शकतो, मेमरी कार्ड चालू शकतं, अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे. त्यानंतर आता आपण ब्रेक बघितला, पॅन्टिंग ब्रेक बघितला, त्यानंतर आपण इथं हँड ब्रेक सुद्धा बनवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या इथं घेर बघू शकता. आपण हा घेरच हे आहे, त्यामध्ये आपला पहिला घेर आहे तो मागच्या साईडला आहे आणि बाकी दुसरा आणि तिसरा आहे तो पुढे आपण फिरवू शकतो. त्यानंतर आपण हे सायलेन्सर इथं बसवलेलं आहे. सायलेन्सर आहे तो आपला हा जास्त आवाजाचा आहे, कारण आजकाल तुम्ही बघू शकता की लोकांना आवाजाची वाहनं खूप आवडत आहेत, त्यामुळे आपण हे बसवलेलं आहे. अशा प्रकारे ही गाडी आपण बनवलेली आहे. तुम्ही पाहिले मी गाडी बनवली, त्याचबरोबर मी शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी एक बंदूक बनवलेली आहे. ही बंदूक जी चालत आहे ती पूर्णपणे कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी यावर चालत आहे. कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी यापासून ॲसिटिलिन जो वायू बनत आहे त्यावर ही चालत आहे. यामधून पुढून जाळ आणि आवाजाच्या स्वरूपात हे वर्किंग होत आहे. तर त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की जी बनवलेली आहे ती स्केटिंग बनवलेली आहे. तर लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा मोठ्या माणसांना ही स्केटिंग करण्यासाठी ही आपण बनवलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की एक मशीन दिसत आहे, या मशीनचं नाव आहे स्पॉट वेल्डिंग मशीन. 3 इंचपेक्षा कमी जाडीचा पत्रा आपल्याला वेल्डिंग जर करायचा असेल तर स्पॉट वेल्डिंगचा वापर करतात. ही स्पॉट वेल्डिंग मशीन मी स्वतः बनवलेली आहे. ही प्लायवूडचं बॉडी आहे याची. यामध्ये आता आपण पाहू शकता की एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरला आहे. यामध्ये आपल्याला करंट कमी आणि व्होल्टेज जास्त आपल्याला भेटू शकतं. अशा प्रकारे हे आपण स्पॉट वेल्डिंग मशीन आहे. इथं मध्ये एक शाफ्ट जोडलेला आहे, हा पॉइंट आपण जर दाबला तर इथं वर्किंग होतं आणि मध्ये प्रेस होऊन स्पॉट बसतो आपल्याला. तर आता सध्याची परिस्थिती पाहता आपण पाहत आहोत की कोरोनाचं आपल्या इथं वातावरण आहे. तर ही गोष्ट लक्षात घेऊन मी एक मशीन बनवलेलं आहे. हे आहे ते हँड सॅनिटायझर मशीन आहे. यामध्ये आपण कुठेही हाताचा न वापर करता आपण हाताला स्प्रे करू शकतो. त्यामध्ये इथं आपल्याला एक पॉइंट दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. बॅटरी आहे इथं आपण चार्जही करू शकता आणि आपण इथं पॅन्डल पायाने इथं प्रेस करून आपल्या हातावर स्प्रे होऊ शकतो. पॅन्डल आहे, तर स्प्रेचं बटन आहे, पुश बटन बोल. तर आता आपण ही मशीन बघू शकता की मी वीट बांधकाम बंधूंसाठी हे मशीन बनवलेलं आहे. त्या मशीनचं नाव आहे ब्रिक्स लिफ्टिंग मशीन. हे विटा उचलण्याचं काम करत आहे. तर यामध्ये आपण एक वेळी त्यामध्ये 10 ते 12 विटा उचलू शकतो. आपल्या ताकदीनुसार आपण हे उचलू शकतो. आता ह्याला आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. नट आहे, आपण कमी जास्त ना हे करू शकतो. आता इथं
पाहू शकता की तुम्ही इथे 6 विट आहेत. अशा प्रकारे आपण उचलू शकतो चलनयंत्र. ही अत्यंत टाकाऊ वस्तू पासून मी बनवलेली आहे. यामध्ये आपल्याला पांढरा दिसत आहे, सायकलचं आहे हे आहे आणि ते चेनवील आहे. यामध्ये आपण जे मक्याचं कणीस असतंय ते जर ह्यामध्ये आपण टाकलं तर ही पूर्णपणे सोलून निघलं जातं. आणि इथून एक ट्रे आहे, इथून खाली आपणार नुसतं सोल तर कालच मला आपल्या तालुक्याचे सभापती पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख दीप सरकार यांनी मला भेट दिली. तसेच खूप काही शुभेच्छाही दिल्या. हे करण्यासाठी मार्गदर्शनही केलं त्यांनी. त्याचबरोबर हे सर्व वस्तू मला बनवण्यासाठी माझ्या घरच्यांनीही सुद्धा मला खूप मोलाची मदत केली आहे. त्यानंतर माझे मार्गदर्शक शिक्षक एस डी शिंदे सर हे सुद्धा मला कायम मार्गदर्शक करत असतात. आज आशिष सावंत मागच्या 1-2-3 दिवसाखाली त्यांनी फेसबुकद्वारे एक आमच्या सर्वांना विनंती केली होती की त्यांनी एक सोलरवरची गाडी बनवलेली, ती गाडी बघण्यासाठी त्या गाडीची ट्रायल घेण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. तर आज खरं तर त्यांच्या आग्रहाखातर आज आम्ही सर्वजण इथं त्यांनी बनवलेल्या प्रत्येक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या आज वस्तू बघण्याचा आज आमच्या सगळ्यांना योग आला आहे. खरं तर तसं बघायला गेलं त्यांनी आता एक वेल्डिंग मशीन बनवले नंतर बंदूक एक बनवले नंतर आता सेंटरिंगवरती जाणारे सर्व आपले बंधू आहेत त्यांना वीट उचलण्यासाठी एक मशीन बनवले. ती मशीन असे एका वेळेला जवळजवळ 10 वीट आपण उचलू शकतो आहे. म्हणजे एका हातात 10 आणि दुसऱ्या हातात 10 अशा ॲट अ टाईम आपण 20 वीट उचलू शकतो आहे. नंतर मका सोलणी यंत्र एक बनवलं आहे. अशा बऱ्याच वस्तू त्यांनी बनवलं आहे. ते आता जवळजवळ मला वाटतं आता आपण ITI ते शिक्षण घेत आहेत. एवढ्या लहान वयात चांगल्या पद्धतीनं एक मला असं वाटतं एक मला वाटते जवळजवळ 30-40 वर्षाचा जो माणूस करतो ते आता हे माणूस आपला मित्र सर्वांचा करायला आलेला आहे. निश्चित भविष्यात आपल्याला चांगले पुढील वाटचालीत आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपण असंच काहीतरी नवीन नवीन करत जावा. कारण मी बघतो आहे त्यांच्या वडिलांनीसुद्धा खूप परिस्थितीतून अडचणीच्या परिस्थितीतून त्यांनी मात काढत काढत इथंपर्यंत पोचलेत. खरं त्यांनाही खरं धन्यवाद द्यावंसं वाटतंय. कारण त्यांनीसुद्धा एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतसुद्धा आपल्या मुलाला सपोर्ट करणं आणि त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे तेसुद्धा आपण जाणून घेणं हे खरं सगळ्यात मोठं यश म्हटलं तर वडिलांचं यश आहे. कारण आपल्या मुलाच्या पाठीमागं उभं राहून त्याला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करणं हे खरंच त्यांच्याकडून आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. आणि असंच काहीतरी आपण करावं एवढ्याच मी आपल्या सर्व आटपाडीकरांच्या सर्व जनतेकडून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.